नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे तुम्हार तुम्हार देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला समरदादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा, दादा म्हणतात माझे वडील एक नामांकित डॉक्टर होते आजोबांनी देखील त्यांच्या व्यवसायात खूप पैसा आणि नावलौकिक मिळवले होते त्यामुळे मी अगदी लाडात वाढलेला मुलगा म्हणून ओळखला जायचो मी फक्त घरीच नाही तर शाळेतही मनमर्जीप्रमाणे वागायचो एकदा मी शाळेत एका मुलाला खूप मारले मला प्रिन्सिपल सरांच्या समोर उभे करण्यात आले त्यांना जेव्हा कळाले की मी एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी याला मारून गंभीर जखमी केले तेव्हा प्रिन्सिपल आता मला कडक शिक्षा करतील याची खात्री होती परंतु प्रिन्सिपल सरांनी मला काही एक शिक्षा न करता जाण्यास सांगितले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले मी मनातून खूप विचार करत होतो की सरांनी मला शिक्षा का दिली नाही त्या दिवशी मी प्रिन्सिपल सरांना पुन्हा जाऊन भेटलो व त्यांना विचारले की तुम्ही मला शिक्षा का नाही दिली तेव्हा प्रिन्सिपल सर मला म्हणाले यू आर लकी बिकॉज यू हॅव गॉड्स ग्रेस मी सरांना विचारले गॉड्स ग्रेस ते म्हणजे काय तेव्हा सर मला म्हणाले काही लोकांची लायकी नसताना देखील परमेश्वर त्यांना सर्व चांगल्या गोष्टी पुरवतो त्याला गॉड्स ग्रेस असे म्हणतात तुला आज जे काही सर्व मिळाले आहे ते परमेश्वराची कृपा आहे परंतु एक लक्षात ठेव गॉड ग्रेस ही काही श्रम न करता मिळालेली गोष्ट असते आणि त्या गोष्टीचा दुरुपयोग किंवा अनादर केला तर फार वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागते मला सरांचे बोलणे थोडे थोडे कळाले परंतु जेव्हा मी रात्री आजीकडे गेलो तेव्हा मी तिला शाळेत घडलेली सर्व घटना आणि सरांनी मला जे काही सांगितले ते सर्व आजीला सांगितले तेव्हा आजी, ते आजी मला म्हणाली तुला सरांनी बरोबरच सांगितले आज गजानन महाराज यांच्या कृपेने आपल्या कुटुंबाचे नावलौकिक आहे पैसा आहे सर्व काही आहे परंतु हे सर्व मिळवण्यासाठी तुझ्या आजोबांना ऊन पावसात रस्त्यावर बसून काम करावे लागले तुझ्या बाबांनी दिवसरात्र मेहनत करून डॉक्टरीची परीक्षा पास केली परंतु तुला सर्व आयते म्हणजे केवळ देवाच्या कृपेने मिळाले आणि जर तू आयत्या मिळालेल्या गोष्टींची किंमत करणार नाही तर परमेश्वर त्या गोष्टी तुझ्याकडून परत काढून घेईल आणि तुलाही पुन्हा सर्व कष्टाने मिळवावे लागेल म्हणून परमेश्वराच्या आशीर्वाद म्हणजे गॉड्स ग्रेस ह्याचा अनादर करू नकोस उलट त्यासाठी नेहमी परमेश्वराचे आभार मान मग मी त्या दिवसापासून दररोज आजीसोबत गजानन महाराज यांच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ लागलो व आजही त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला इतके चांगले आयुष्य आरोग्य आणि कुटुंब दिले जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आज मी तुम्हाला बालसंस्कार पाठ्यक्रमातील एक छोटीशी माहिती किंवा रेमेडी म्हणू शकता तुम्ही शेअर करणार आहे घरामध्ये मोर पीस का ठेवतात मोराच्या डोळ्यातील अश्रू जेव्हा लांडोर गिळतो तेव्हा मोराची वंशवृद्धी होते ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे त्यामुळे मोराच्या पंखात प्रचंड शक्ती असते हीच शक्ती नकारात्मक शक्तीला दूर करते म्हणूनच सर्व मांगल्याचे प्रतीक असलेले मोरपीस देवाच्या शिरपेच्यात व घरात ठेवले जाते मोरपिसात असलेल्या डोळ्यासारखा भाग नकारात्मक लहरीचे उच्चाटन करून बाहेर टाकण्याचे कार्य करतो मोर पिसाने दृष्ट काढल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून मन शांत होते अशुभ शक्तींचा त्रास नाहीसा होतो तर ही होती एक छोटीशी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली ही देखील माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली होती आणि मला आवडली म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केली तुम्हाला पण कशी वाटली ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजुशीतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की गंगा भारती ह्यांच्या मुलाचे नाव काय आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे उत्तर आहे मेहकर तालुक्यातील खेरडे गावचा आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं राजेश फरांदे दोन कुसुम पडवळ तीन मानेक उद्गीकर चार साहेबराव धांडे, पाच शिल्पास किचन सहा पपिता भुरकंडे सात सविता चौगुले आठ नम्रता शर्मा नऊ संगीता बाविस्कर, दहा मंगला टिकले अकरा अजय बारा मंगेश पुरी तेरा राजेश फरांदे चौदा कुसुम पडवळ पंधरा वानखेडे सोळा पल्लवी पाटोळे सतरा जया आंधळे अठरा सीमा पाटील एकोणीस संजीवनी बांगड वीस विश्वास बनसोड एकवीस पुष्पा बनसोड बावीस सुवर्णा शिंदे तेवीस ज्योत्स्ना जाधव चोवीस रुपाली इंगोळे पंचवीस डॉक्टर प्रितेश बनसोड सव्वीस गजानन मेहेरे सत्तावीस रमेश काळे अठ्ठावीस मीनाक्षी महाजन एकोणतीस अशोक ओसावार तीस सुरेश दिबडेवाल एकतीस मुग्धा पाटील बत्तीस रेखा अहिरराव तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा त्याचबरोबर जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या हडी आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರು ಮೌಲಿ ನಮಃ ಗಣ ಗಣ ಗಣಾತ್